असा पिझ्झा बनवायला शिकवते ना तुम्हाला, यू विल बी नंबर वन. अगं पिझ्झा वगैरे सगळं जुनं झालंय आता, काहीतरी ना अशी एक नवी डिश हवी, इनोव्हेटिव्ह. मग तुम्ही काय फाइंड आउट केलंय इनोव्हेटिव्ह? काय शिकवताय विश्राम रावाना? कारल्याच्या साखर वड्या. काय कारल्याच्या साखर वड्या? आता सुचले, फक्त नेमच इनोव्हेटिव्ह आहे. बर कशा करतात, कशा त्या बिटर गोडच्या शुगर क्यूब्स? अगं एकदम सोपं आहे. कारलं घ्यायचं, थोडी साखर घ्यायची आणि सुचेल ना, करता करता सुचेल. विश्रामराव करायची का सुरुवात? हो हो, देऊ का तिसरी घंटा? बर ऐका, ए ऐकांना, सगळा भार आता या पुरुषांना उचलावा लागेल या दोन, कारण रायानं पाककला स्पर्धेत भाग घ्यायला चक्क नकार दिलेला आहे. रणजित भाऊजी असते तर नसती बाबा हिंमत झाली त्यांची. त्यांची काय हिंमत? एक मिनिट, काय ग तू माझं कौतुक करतेस का मला टोमणा मारतेस? काय झालं? उगा सासू चेहरा करू काय बोलायचं? हे बघ, तर मुळात काय मुद्दा की माझ्या बाजूने कुणी भाग घेणार नाही. अरे देवा, क्षमाच्या बाजूने कुणी नाहीये. हो ना, मी आहे ना. असं का बोलता ताई तुम्ही? मी आहे ना. कोण आहे हा? भूषण. कुठलं? क्षमाताईचा भाऊ. तिने बोलवून घेतले मला स्पर्धेत भाग घ्यायला. क्षमाचा भाऊ? मग क्षमा कुठे गेली? नाव नोंदवायला गेले. विध्वंसांकडनं कुणी जिंकू शकणार नाही ना म्हणून खास बोलून घेतलं तिने मला इकडे. नाही, एक मिनिट, विध्वंसांच्या घरातले पुरुष काही कमी नाही आहेत नागपूरकरांची मदत घ्यायला? काही गरज नाहीये. आणि क्षमाला तरी कुणी सांगितले नसते उपद्व्याप करायला? काम करा, काम करा, जिंकायचंय ना. ए हे बघ तू, एक मिनिट, हे काय, हे बघ, विध्वंसांच्या घरात सुद्धा कोणी बुट घालून येत नाही आणि तू स्वयंपाक घरापर्यंत आलायस. काम करायची, कळलं ना? बोलायचं नाही जास्त. काय विनम्र माणूस आहे. स्पर्धेत काही प्रश्नही विचारले जातात. कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या स्पर्धेत? कुकिंग बद्दल काहीही विचारती. अच्छा अच्छा, म्हणजे गॅस कुठल्या प्रकारचा आहे किंवा किती दिवसात तुमचा गॅस सिलेंडर संपतो वगैरे, किंवा लाकूड फाटा कुठल्या जंगलात आणलाय. अहो, प्रश्न म्हणजे असे प्रश्न नाही हो, पदार्थांबद्दल काहीही विचारती. तेव्हा सगळ्याची नीट उत्तर द्या आणि हे सगळं कुणी शिकवलं असं विचारलं तर माझं नेम सांगा. काय नाव आपलं? चला चला चला, धनंजय विश्रामराव हे घ्या, मी खास तुमच्यासाठी ऍप्रन आणि कॅप शिवले आहेत. हात कसा मिळवतो? ऍप्रन घे. विश्रामराव बहिणी, कॅप घातलं ना की शेफ बनल्याचा असा फील येतो. असा फील नको येऊ दे रे, काहीतरी बनवा उत्तम. पण कॅप दिली हे बरं झालं, त्यामुळे मला लक्षात राहील की मी शेफ आहे, नाही तर विसरतच होतो मी. अगं बाई चला. हे घे, तुलाही ठेव, आमच्या घरचा पाहुणा आहेस तू,
तुला टोपी घातलीच पाहिजे. नाही टोपी. बर, या घरातली मोठी सून म्हणून मी तुम्हा सगळ्यांना ठेंगा दाखवताय. काय राम राव. अहो शुभेच्छा देतीये. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. पण क्षमा कुठे? तिने शपथ घेतली की जोपर्यंत स्पर्धा मी जिंकत नाही तोपर्यंत ती घरात पाऊल नाही टाकणार. अग बाई, म्हणजे काय आमची घराबाहेर राहणार वाटतंय? अय्या बूट आहे तस. धनंजय आणि विश्राम यांनी घरातल्या स्त्रियांच्या सांगण्यावरून स्पर्धेत भाग घेतला. पण या स्पर्धेत क्षमानंही आपली शक्कल लढवली. आता प्रश्न असा आहे की स्पर्धेत बाजी कोण मारणार? तुम्ही केलेल्या पदार्थांची चव आम्ही चाखून पाहिलेली आहे. आता निकाल आम्ही जाहीर करतोय. सगळ्यात प्रथम क्रमांकावर आहेत भूषण सुभानराव मोहिते. आणि दुसरा क्रमांक आहे विश्राम दातार यांचा. अभिनंदन दातार. दातार तू आहेस? मी विद्वांस आहे. बघ, मला बक्षीस सुद्धा मिळालेलं नाही. अहो थांबा, अजून थर्ड प्राइस डिक्लेअर व्हायचंय. तिसऱ्या क्रमांकावर आहे मिस्टर करमरकर. अहो बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि उत्तेजनार्थ प्राइस आम्ही देतोय धनंजय विद्वांस यांना. फालतूगिरी आहे म्हणजे पार्सलिटी आहे शुद्ध. यांचे पदार्थ माझ्या पदार्थांपेक्षा चांगले होऊ शकत नाहीत. कारण ते विश्रामला मी बिघडवायला सांगितलं. सॉरी दाते साहेब, मी विसरूनच गेलो तुमचं काम. बेटर लक नेक्स्ट टाइम. टेंशन तुला ना सवय पडली मार खायची. ये ये इकडे ये. दादा आता विजेत्यांना बक्षीस मिळालं ना त्यांचं अभिनंदन करा. आगाऊ कुठचा पडकर. विश्रामराव, धनंजय अभिनंदन, आणि भूषण तुझंही अभिनंदन. स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून मी क्षमाचे भूषण झाले. This is cheating. होय शांती, मला माहिती चीटिंग आहे. म्हणून माझं जे बक्षीस आहे ना ते या दोघांना वाटून द्या. काही हरकत नाही का? अगं बक्षीस कोणाला मिळालं हे महत्वाचं नाही, पण ह्या स्पर्धेमध्ये तुला भाग घ्यावासा वाटला हे महत्वाचं आहे. पण आता त्याही पेक्षा महत्वाचं काम आपल्याला करायचंय. कुठलं? हे सगळे पदार्थ आपल्याला टेन्शनला खायला घालायचे. आंबट गोड आंबट गोड 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 आंबट गोड.